भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाहनानुसार कामगार मोर्चाचे प्रदेश प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कामगार मोर्चाचे पालक प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश ताटे आणि त्यांच्या शिष्टमंडळानं 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असा महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. सदरचा दौरा हा 3 टप्प्यात असणार असून त्यात 1,013 किलोमीटर प्रवास असणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश असेल. सदर दौऱ्यात प्रत्येक जिल्हा भाजप कार्यालयात कामगार मोर्चा पदाधिकारी आणि लाभार्थ्या यांची बैठक होईल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांमार्फत धन्यवाद मोदीजी या आशयाचं पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठवणार आहे. देशात पंतप्रधानांच्या विविध योजनांचे 80 कोटी तर महाराष्ट्रात 4 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. सदर अभियानांतर्गत कामगार मोर्चाचे 1.5 लाख पोस्टकार्ड पाठवण्याचा संकल्प केलाय. पहिला टप्पा 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर असा असेल. 2,333 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, औंढा नागनाथ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर, सातारा, कराड, सांगली, इस्लामपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, महाड आणि पनवेल या ठिकाणच्या भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि लाभार्थ्यांसोबत बैठक होईल. दुसरा टप्पा 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर असा असेल. 2,038 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, खामगाव, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वरोरा या ठिकाणच्या भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि लाभार्थ्यांसोबत बैठक होईल. तिसरा टप्पा 25 ते 30 नोव्हेंबर असा असेल. 2,038 किलोमीटरच्या तिसऱ्या टप्प्यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, बीड आणि पुणे शहर येथे भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि लाभार्थ्यांसोबत बैठक होईल. सदर दौऱ्यात संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार मोर्चाचे प्रदेश विभाग जिल्हा मंडळ पदाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख हनुमंत लांडगे यांनी पत्रकारांना दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे सर्व आघाड्या आणि मोर्चा यांच्या प्रमुखांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि बैठक आयोजित केल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध प्रकारच्या योजना आहेत पण त्यातील प्रमुख 36 योजना ज्या आपण समोर फलक लावलेला आहे त्या 36 योजना आणि त्यांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी धन्यवाद मोदीजी हे अभियान 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधीजी यांच्या जयंती पासून सुरुवात करून त्याचा पहिला टप्पा 15 नोव्हेंबर रोजी संपवला आहे. या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून 15 लाख पत्र त्या ठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रदेशाचा मानस आहे. कामगार मोर्चा हा कामगार